आजी तुम्ही आता काय बोलला मामा या ठिकाणी ड्राय फिश विकतात किती वर्षापासून विकतात कम से कम 20-30 वर्ष तुम्ही 20-30 किती वर्षापासून मुंबई मध्ये राहता तुम्ही माझा बाबा लगीन झाले त्यापासून तुम्ही जवळजवळ 50-60 वर्ष तरी मुंबई मध्ये आहात लगीन इथेच झाले त्यापासून मी इथेच आहे हा म्हणजे इथेच झालं लग्न हे 50-60 वर्ष पकडून चला मुंबई मध्ये तुम्ही यांना 20-30 वर्षापासून बघताय तुमच्याकडे काय काय मिळतं आपल्याकडे इथे गर्दी सुकट आहे हे करडी बोलतात त्याला गर्दी मोठी मोठी सुकट आणि या ठिकाणी जवळा बोलते जवळा मराठी जवळा बोंबिल बोलते बोंबिल आणि अजून काय काय आपल्याकडे बांगडा बोलते बांगडा हा आता मला सांगा करडी सुकट आपल्याकडे कशी किलो मिळते 600 रुपये किलो एक नंबर करडी अच्छा और ये छोटा सुकट 350 रुपये किलो 350 रुपये किलो ये बांगडा है ना ड्राई ड्राई किया हुआ 12 कितने को मिलते हैं डजन ये डजन मिलता है 300 का डजन अच्छा और ये बोंबिल मिलता है 600 रुपये किलो 600 रुपये किलो अच्छा सुकट और बोंबिल का भाव एक ही है तो यहाँ दोनों का भाव एक ही है हाँ ये अलग भाव अच्छा ये अलग है और इसमें भी क्वालिटी रहता है ना ये तो ज्यादा पीला है और सफेद भी रहता है कुछ है ना दिखाएंगे ना वो भी दिखाएंगे तो आप ये माल सिवड़ी से लाते हो सिवड़ी से लाते हैं अच्छा ये देखो सफेद तो सालों से इधर धंधा हाँ ये सफेद वाला है थोड़ा सा सफेद वाला थोड़ा सा सस्ता रहता है ना उसमें नहीं महंगा रहता है अच्छा हाँ क्वालिटी अच्छी है 400 रुपया किलो अच्छा 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 तो इधर कस्टमर का क्या कैसे रहा कस्टमर है क्या क्या जाता है इधर आता है थोड़ा बहुत कस्टमर हाँ होता है 1500 रुपये का धंधा अच्छा 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 तुम्हें क्या क्या कहते इधर ये बोंबिल घेतो हाँ सुकट घेतो हाँ बांगडा भी घेतो सुका हाँ सुका बांगडा तुम्ही कुठल्या कोल्हापूर कोल्हापूरचे कुठल्या कोल्हापूर तालुका कोणता पडतो तुम्हाला जिल्हा कोल्हापूर शेवाडी हॅलो अच्छा अच्छा मग ते आजरा गडहिंग्लजच्या जवळ आहे का नाही आजरा हे इकडे का तुम्हाला गगनबावडा जवळ पडतो नाही आम्हाला इकडे कोल्हापूर मलकापूर अच्छा अच्छा मलकापूर कोल्हापूर जवळ पडतं अच्छा म्हणजे ज्योतिबा वगैरे जवळ पडतं तर अच्छा 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 तर मंडळी या ठिकाणी नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणी मंडळी पलीकडे जे ओली मच्छी मिळते तिकडे हां इथे सुकी मच्छी मिळते हां त्यांच्याकडे 20 रुपये